बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणार 100% जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना साता रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। कृष्णा नदी प्रदूषण प्रकरणी सांगली महापालिकेला 90 कोटीचा दंड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई। कृष्णा नदीमध्ये सन 2022 जुलै व ऑगस्ट महिन्यात मासे लाखोच्या संख्येने मृत आढळून आले होते। मासे मृत्यू प्रकरणी सकल चौकशी करून कारवाई करण्यासाठी व नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी हरित न्यायालय पुणे येथे स्वतंत्र भारत पक्षाचे सुनील फराटे यांनी याचिका दाखल केली होती। त्यामध्ये हरित न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करून चौकशी समिती अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता। साखर कारखानेवर सांगली महापालिकेला दोषी ठरवण्यात आले होते। न्यायालयाने दंडाची रक्कम आकारणी करून निश्चित करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार काही कारखाने यांना दंड ठरवण्यात आले होते। आयुक्त सांगली महापालिका यांना महापालिकेचे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडून कृष्णा नदी प्रदूषित केल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 17 फेब्रुवारी 2024 रोजी नोटीसद्वारे ₹90 कोटी दंड केला आहे। 15 दिवसांच्या आत ₹90 कोटी भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते सुनील फराटे, आर्किटेक्चर रवींद्र चव्हाण, तानाजी रुईकर, सतीश साखळकर, ॲडव्होकेट आसिफ मुजावर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सन 2022 जुलैमध्ये लाखोच्या संख्येनं कृष्णा नदीमध्ये मासेमृत पावले होते। याचं कारण असं होते की सांगली मिरज कुपवाडशहर महापालिका व अन्य कारखाने यांच्या दूषित पाण्यामुळं मासे मृत पावले होते। या संदर्भात आमचे मित्र सुनील फराटे यांनी हरित न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। ते याचिकेच्या अनुषंगानं आज सांगली मिरज आणि कुपवाडशहर महानगरपालिकेला 90 कोटी रुपयाचे दंडाची नोटीस आज या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 90 कोटी रुपये 15 दिवसात भरा आणि त्याचबरोबर संबंधित जे अधिकारी असतील, आयुक्त असतील, यांच्यावर वॉटर ॲक्टनुसार फौजदारीचे गुन्हे दाखल करा। वास्तविक या सर्वांची या सगळ्यांची अशा पद्धतीची परिस्थिती येणं, याला सर्वस्वी जबाबदार महापालिका प्रशासनाने दूषित पाणी सोडणारे सर्व कारखाने आहेत, या सर्वांच्या परिस्थितीमध्ये महापालिकेच्या वतीनं जो दंडाची रक्कम आलेली आहे, ती दंडाची रक्कम ही महापालिकेच्या फंडातून न भरता संबंधित जे अधिकारी असतील यांच्या पगारातून किंवा यांच्यातून यांच्या खिशातून हे पैसे भरावेत, अशी मागणी आम्ही या येथून पुढे करणार आहोत। आणि या सर्वांचा या पूर्ण विषयाचा नदी प्रदूषणा नदी स्वच्छतेसाठी या सर्व पैशाचा वापर करण्यासाठी आम्ही प्रशासनाला भाग पाडणार आहोत। महापालिका प्रशासनानं जर दंड नाही भरला तर कायदेशीर मार्गानं आम्ही त्याच्यामध्ये पुढील लढाई आम्ही नक्कीच करणार आहोत।